की इयत्ता 7वीच्या वर्गात असताना शोएब माझा मित्र होता. घराजवळ घर होतं, काळजाला उघडं दार होतं. त्याची आई माझी आम्ही, माझा बाबा त्याचा आब्बा, रोज ये जा करायचा कालवणाचा डब्बा. आता येत नाही, म्हणजे शेजारपाजाऱ्यांकडून वाटा येत नाही, त्यावेळेला यायचा. तो दिवस आठवतो अजूनही स्पष्ट, त्याचा हात माझ्या हातात, माझा हात त्याच्या हातात होता. पाठीवर दप्तर होती. चौकात आलो तेव्हा दुकानं धडाधड बंद झाली आणि कुणीतरी रक्त बंबाळ डोक्यानं धावत पळत गेलं. दंगल झाली, दंगल झाली, दंगल झाली. आम्ही घाबरून एका टपरीआड दडलो तेव्हा आम्ही बघितलं, माणसं माणसांना कापत होती, एकमेकांची जात तापत होती. तेवढ्या शाळेचं गेट बंद होताना दिसलं तसा शोभ्या आनंदानं उड्या मारत बोलल्या, काल्या ये दंगल इतनी अच्छी भी होती है क्या? दंगल ने तो कमाल कर दिया, स्कूल का गेट ही बंद कर दिया. चल छुट्टी मिली है, वड्या में जाके मच्छी पकड़ेंगे. आम्ही धावत पळत ओढ्याकाठी आलो तेव्हा ओढ्याच पाणी लालभडक झालेलं. लालभडक झालेल्या पाण्यात पानावलेल्या डोळ्यांनी पाहत शोभ्या हुंदक्या देत बोलल्या, काल्या ये दंगल इतनी गंदी भी होती है क्या? ये दंगल दंगल क्या होता है? मी म्हणाल, शोएब आमची माणसं तुम्हाला मारतात, तुमची माणसं आम्हाला मारतात, यालाच दंगल म्हणतात. तेव्हा शोभ्या बोलल्या, चल फिर दंगल, आज आपण दंगल दंगल खेळेंगे. मी म्हणालो, शोभ्या दंगल खेळेंगे लेकिन दंगल भी खरी खरी झाली पाहिजे. तुमची टाळकी फुटली पाहिजे, आमची डोकी फुटली पाहिजे. तू तेरे आदमीला मी माझी माणसं आणतो, माझा गणेश आला, लखन आला, राव आला, त्यांचा हुसेन आला, महम्मद आला, असलम आला. आणि सुरू झाली त्या उन्हाळ माळावर आमची ती दंगल. तिकडनं दगडं इकडं, इकडनं दगडं तिकडं, ते रक्तबंबाळ, आम्ही रक्तबंबाळ. तेव्हा कोसळलो आणि कोसळल्यानंतर रांगत रांगत जवळ येत शोभ्या जखम पुसत बोलल्या, काल्या ये दंगल बहुत गंदी होती है. असं म्हणत गच्च मिठी मारत हुंदक्या देत शोभ्या बोलल्या, घर पे आ जा काल्या, आज आम्हीने बिर्याणी बनाई है. मी म्हणालो, शोभ्या तेरे माँ के हात की बिर्याणी मुझे बहुत अच्छी लगती है. शोएब म्हणाला, तुझ्या आईच्या हातची पुरणपोळी मला खूप आवडते. आम्ही घरी आलो तेव्हा टीव्हीवर बातम्या दंगलीच्या. दिल्लीत कुणाची तरी सत्ता हादरली होती, विरोधक आक्रमक होत होते, मरणाऱ्यांची संख्या समजत नव्हती, जखमींची कळत नव्हती. ॲम्ब्युलन्सचे आवाज, दवाखाने फुललं, कर्फ्यूच्या ऑर्डरी, पोलिसांचा बंदोबस्त, सगळं कसं राख झालेलं होतं. आणि त्या जात नसलेल्या चांदण्याखाली, धर्म नसलेल्या आकाशाखाली, अंगणात टाकलेल्या पलंगावर त्याचा आब्बा आणि माझा बाबा दोघात एक चिली मोडत बसले होते. आता 25 वर्ष झाली त्या दंगलीला. माझी मिशी वाढली आणि त्याची मिशी विना दाढी वाढली. तो मशिदीतून बाहेर येतो, मी मंदिरातून बाहेर येतो तेव्हा आता फक्त एकमेकांकडे बघून ओळखीचंच हसतो आम्ही. आता एकमेकांकडे बघून ओळखीचंच हसतो आम्ही. परवा सहज त्याच्या दुकानात मटण आणायला गेलो तेव्हा शोएब दिसला, सुरूला धार लावलेला आणि पायाखाली बोकड धरलेला. आणि मला आठवली ती दंगल, आठवली ते बालपण, आठवली ती दोस्ती. आणि सहज त्याला चिडवत शोभ्याला म्हणालो, कॅबे शोभ्या साल्या, या देख्या तुझे वो बचपन, या देख्या आपली दोस्ती, या देख्या वो दंगल. तसा शोभ्या पुन्हा पानावला. पानावलेल्या डोळ्यांनी हुंदक्या देत शोभ्या सुरीला धार लावत बोलल्या, साल्या हम बडे नाही हुए, ये धर्म बडा हो गया. आणि असं म्हणत त्यानं बोकडाच्या नरड्यावर कचकन सुरी फिरवली. ते जात नसलेलं बोकड तडपडून मरत होतं आणि ती मरताना कुठला धर्म निभावत होतं हे राम जाने, अल्ला जाने.
राम जाने अल्लाह जाने।